उद्या आम्हाला एका कार्यक्रमासाठी बोलवले आहे, म्हणजे इथे येवल्यातीलच एक स्कूल आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये एक कार्यक्रम आहे उद्या. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मागे माझा सेटअप दाखवलेला होता आणि मी एक व्हाईट बोर्ड पण आणलेला होता, तर तो व्हाईट बोर्ड पण मी तुम्हाला दाखवलेला होता. तर शेवटी मी तो व्हाईट बोर्ड आता या ठिकाणी फिट केलेला आहे आणि त्यावरती माझं पहिलं लेक्चर पण मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे, म्हणजे गुंतवणूक कशी केली पाहिजे आणि कोणकोणत्या ठिकाणावरती ती गुंतवणूक केली पाहिजे आणि त्याचा अर्थ काय होतो गुंतवणुकीचा, त्याच्यावरती मी एक लेक्चर बनवलेलं आहे. तर ते उद्या मी ते स्टॉक मार्केटच्या चॅनलवरती अपलोड पण करणार आहे. तर त्याचा काही थोडा भाग मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर तो भाग तुम्ही त्या ठिकाणी पहिले बघा. म्हणजे माझा तो व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश असाच, त्या ठिकाणी आपण उभे राहून कशा प्रकारे बोलू शकतो, म्हणजे जे आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती एक्सप्लेन करत असतो काही गोष्टी, तर त्या बोर्डवरती कशा चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लेन करू शकतो, मला हे त्या ठिकाणी दाखवायचं आहे फक्त. तर तो व्हिडिओ पहिल्यांदा तुम्ही बघा, मग आपण पुढचा व्लॉग या ठिकाणी शूट करणार आहोत. मित्रांनो, दीपटेक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे गुंतवणूक म्हणजे काय. तर मित्रांनो, आजकालच्या जमान्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करताना तुम्हाला दिसत असतात, पण ही गुंतवणूक केली कशी जाते, कोणत्या ठिकाणी केली जाते आणि आपली बचत जी असते तिला चांगल्या ठिकाणी आपण कशी गुंतवणूक करू शकतो, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या गोष्टींना पसंती देत असतात, म्हणजे काही जण जे असतात पोस्टमध्ये गुंतवणूक करत असतात, काही बँकांमध्ये करत असतात, काही स्टॉक मार्केटमध्ये करत असतात, तर काही जण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असतात. पण ही गुंतवणूक का केली जाते आणि तर मित्रांनो, तुम्ही तो व्हिडिओ आता या ठिकाणी बघितलेला असेल, तर मी जातो आता आमच्या रूममध्ये ज्या ठिकाणी मी तो बोर्ड फिट केलेला आहे. बोर्ड मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो आणि त्या ठिकाणी मी थोडा बदल पण केलेला आहे, तर तो पण दाखवतो. आणि उद्या मला एका कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे, म्हणजे इथे येवल्यातीलच एक स्कूल आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये एक कार्यक्रम आहे उद्या, तर त्या कार्यक्रमाची तयारी पण मी केलेली आहे. म्हणजे उद्या सकाळी त्यांनी मला 8 वाजता त्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे कार्यक्रमासाठी. तर त्यांना एका सैनिकाची गरज होती, तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही या. मी अगोदर नाही म्हटलं होतं, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली मला, तर त्यामुळे मी आता त्या कार्यक्रमाला पण उद्या सकाळी जाणार आहे. तर खूप दिवसानंतर माझे जी वर्दी होती युनिफॉर्म होता तर मी काढून ठेवलेला आहे आणि उद्या सकाळी त्या युनिफॉर्ममध्येच मी आता त्या स्कूलमध्ये जाणार पण आहे. तर मी तुम्हाला तो सेटअप दाखवतो आता कसा नवीन बनवला आहे मी. तर मित्रांनो, तुम्हाला पाठीमागे दिसेल तर हा बोर्ड मी या ठिकाणी फिट केलेला आहे, तर ह्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, तो पुढच्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला तो दाखवतो त्या ठिकाणी. आणि सेटअपमध्ये पण थोडा बदल केला आहे, तर तो पण मी तुम्हाला या ठिकाणी आता दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकाल हा तो बोर्ड आहे या ठिकाणी मी फिट केलेला आहे. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी मी हा बोर्ड फिट करणार आहे, त्या ठिकाणावर या बोर्डला मी आता फिक्स केलेला आहे. तर मी तुम्हाला अभ्यासाचा सेटअप पण दाखवलेला होता माझा, तर हाच तो सेट आहे. या ठिकाणी एक चेअर ठेवलेली आहे, टेबल आहे आणि त्यावरती एक लॅपटॉप आणि स्क्रीन. तर तुम्ही म्हणाले एक स्क्रीन तिथं एक्स्ट्रा ठेवलेली आहे, तर मी थोडं स्टॉक मार्केटमध्ये पण काम करत असतो तर त्यासाठी मी ती स्क्रीन त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि समोर तुम्हाला एक कमी जाणवत असेल, म्हणजे एक सफेद कागद मी त्या ठिकाणी लावलेला होता. कशासाठी? तर मुलांना काही प्रॉब्लेम आले गणिताचे वगैरे, तर त्या कागदावरच मी त्यांना सॉल्व्ह करून दाखवायचो. तर तो कागद मी या ठिकाणून काढलेला आहे, कारण की आता मी हा बोर्ड या ठिकाणी फिट केलेला आहे आणि मला थोडी गरज होती, म्हणजे इथं लॅपटॉप आणि स्क्रीनला इथं पॉईंट पाहिजे होता एक, तर मी इथे एक सॉकेट पण नवीन बसवलेला आहे. आणि असा नवीन सेटअप माझा आता मी या ठिकाणी अभ्यासाचा तयार केलेला आहे, तुम्हाला समोर दिसेलच. तर असा बोर्ड या ठिकाणी फिट झालेला आहे मित्रांनो, आणि याच्यावरती मी लेक्चर पण बनवलेलं आहे, तुम्ही बघितलेलं आहे लेक्चर आता ते पण. तर खूप मस्त वाटलं त्या बोर्डसमोर उभं राहून बोलायला पण छान वाटतं, कारण की लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जे आपण बोलतो आणि उभे राहून या ठिकाणी जे समजावून सांगण्यात मजा असते ती वेगळीच असते, त्यामुळे मला पण आता खूप छान वाटतं आहे. तर मी पण तुम्हाला वारंवार सांगत असतो की आपल्या ज्ञानावरती आपण नेहमी इन्व्हेस्टमेंट पण केली पाहिजे. तर मी 4-5 वर्षांपूर्वी एक KBCचा कार्यक्रम बघितलेला होता, तुम्ही पण बघितलेला असेल. 4-5 नाही माझ्या मते 7-8 वर्ष झालेली असतील कोण बनेगा करोडपतीचा कार्यक्रम. तर त्यामध्ये जो फर्स्ट विनर आलेला होता त्यांनी त्याचे अनुभव सांगितलेले होते, म्हणजे त्याला शेवटचा प्रश्न जो विचारला गेलेला होता तर तो प्रश्न त्यांनी 10 रुपयांच्या पुस्तकांमध्ये वाचलेला होता. म्हणजे त्यांनी असंच एक वाचण्यासाठी 10 रुपयांचं पुस्तक घेतलेलं होतं, तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या 10 रुपयांच्या पुस्तकामध्ये होतं. म्हणजे बघू शकता तुम्ही की 10 रुपयांच्या पुस्तकाने त्याला करोड रुपयांचं बक्षीस त्या ठिकाणी जिंकून दिलेलं होतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की नेहमी आपल्या ज्ञानामध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे, आणि इतर खर्च तर आपले खूप असतात, तर त्याऐवजी आपण ते कमी करून जर आपल्या ज्ञानामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती कधी पण फायद्याची असते. त्यामुळे पण मला पण असं वाटत असतं की मी एखादा नवीन पुस्तक आणावं, त्याचं वाचन करावं, कारण की मी तुमच्या समोरचे बोलतोय तो एक शब्दसंग्रह आहे. म्हणजे आपण जेव्हा पुस्तकांचे वाचन करू तेव्हाच आपल्याला ते शब्द सुचत असतात, तर त्यामुळे पुस्तकांचं वाचन पण नेहमी केलं पाहिजे.
तर उद्या मला एका कार्यक्रमाला पण बोलवलेलं आहे, जिथे येवल्यामधलं स्कूल आहे ते, त्यांनी खूप विनंती केली मला या कार्यक्रमासाठी, कारण की मी अगोदर नाही म्हटलं होतं त्यांना यायचं, पण ते म्हटले की तुम्हाला यावंच लागेल या कार्यक्रमाला, तर त्यामुळे मी तयार झालो. मग आता उद्या सकाळी 8 वाजता त्या कार्यक्रमासाठी जाणार पण आहे, आणि खूप दिवसानंतर माझी वर्दी जी आहे ती पण बाहेर निघालेली आहे, आणि मी वर्दीला घालून मग उद्या त्या स्कूलमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझी वर्दी दाखवतो, तुम्हाला दिसेल तर आता ही वर्दी पण मी काढलेली, कारण की खूप दिवसानंतर बाहेर काढलेली आहे, आणि या वर्दीमधला रुबाब पण काही वेगळाच असतो. आणि एक सैनिक म्हटलं की त्याला स्वतःला गर्व असतो की तो एक देशाचे संरक्षण करत असतो. मी तर एक माझे सैनिक आहे, म्हणजे रिटायर होऊन मला 2 वर्ष झालेले आहे, आणि मी सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी पण करतो आहे, आणि घरी माझे यूट्यूबवरती 2-3 चॅनल पण आहेत, तर त्यांच्यावरती पण मी काम करत असतो. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही या आमच्या कार्यक्रमाला इथं शाळेमध्ये, आणि थोडं मुलांना पण थोडं मोटिवेशन मिळेल. तर मी आता उद्या त्या शाळेत जाणार आहे, आणि त्यांचा मान राखलेला आहे. मी म्हटलं मी येतो, आणि वर्दीमध्ये तसं म्हटलं माझी सैनिक, तुम्ही म्हणाल की तुम्ही माझे सैनिक, मग वर्दीमध्ये कसं जात आहे? तर सैनिक हा शेवटपर्यंत सैनिकच असतो, तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर मी वर्दीमध्ये जाणार आहे उद्या, म्हणजे असं काही नाही की माझे सैनिक आहे म्हणून वर्दी आलो नाही. वर्दी आलो असते केव्हा पण घालून जाऊ शकतो, फक्त त्याचा इतर ठिकाणी गैरवापर आपण करू शकत नाही. मी एखाद्या कार्यक्रमाला जात आहे, समजा 15 ऑगस्टला तुम्ही जात आहे शाळेमध्ये, एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवलेलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी वर्दी घालून नक्की जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये. तर एक सैनिक म्हणून मला पण स्वतःला खूप गर्व आहे, तर खूप मस्त वाटतं वर्दीमध्ये. पण आता सकाळी मी जाणार आहे, आणि तिथला पण एक व्लॉग बनवणार आहे, तर आपल्या या चॅनलवरती पण तो मी नक्की पोस्ट करेल, आणि खूप मजा येणार आहे तिथे शाळेमध्ये, कारण की मुलांमध्ये अशी वर्दी घालून जाण्यात खूप मजा असते. तर उद्या सकाळचा पण मी व्लॉग तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजेच तो व्हिडिओ पण आपल्या या चॅनलवरती नक्की अपलोड पण होईल. मला तुम्हाला दाखवायचं होतं की हा सेटअप मी या ठिकाणी कसा तयार केलेला आहे, तो तुम्ही बघितला पण. जर तुम्हाला हा सेटअप आवडलेला असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि व्हिडिओला नक्की लाईक करत जा, कारण की लाईक केल्याने खूप मोठे मोटिवेशन पण मिळत असते. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि कॉमेंट पण करत जा, कारण की कॉमेंट किती 2 शब्दांचा असतो फक्त, तर तुम्ही कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला नक्की शेअर पण करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद.